जय हिंद मित्रांनो, आपले सर्वांचे यूट्यूब चैनल वर स्वागत है। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या वतीने जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या युनिट 2 आणि 3 चे परीक्षांचे वेळापत्रक तसेच काही महत्त्वाचे सूचना सुद्धा देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आपण आज इथे त्याबद्दलची अपडेट पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकता की आपण सध्या YCMU यांच्या ऑफिशियल वेबसाइट वरती आहोत आणि यामध्ये आपण काल जे व्हिडिओ मध्ये पाहिलेला होता की युनिट 1 चे जे परीक्षा आहे, आपण इथे पाहू शकता की एग्जामिनेशन युनिट प्रोग्राम, युनिट 1 चे जे प्रोग्राम आहे त्याचे वेळापत्रक सुद्धा इथे काल पब्लिश करण्यात आले होते। तर मित्रांनो, त्यामध्ये 21 प्रोग्रामचे वेळापत्रक आपण काल पाहिलेले होते। आता त्यानंतर मित्रांनो, युनिट 2 मध्ये जे टाइम टेबल आहे, जे कोर्स आहे, जे प्रोग्राम्स आहेत त्याचे सुद्धा आज साईटवर अपलोड करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, युनिट 2 मध्ये आपण इथे पाहू शकता की विविध कोर्सेसचे इथे आपल्याला नाव दिसत आहे। तर त्यामध्ये युनिट 2 मध्ये 34 अभ्यासक्रम म्हणजे 34 प्रोग्रामचे इथे वेळापत्रक साईटवर अपलोड करण्यात आलेले आहे। त्यानंतर मित्रांनो, युनिट 3 चे सुद्धा आपल्याला टाइम टेबल साईटवर पब्लिश करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, युनिट 3 मध्ये आपण इथे पाहू शकता की विविध कोर्स आहेत, त्यामध्ये 14 अभ्यासक्रम, 14 प्रोग्रामचे टाइम टेबल इथे साईटवर अपलोड करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आपण YCMU digitalyunivercity.ac या साईटवर जाऊन आपलं आपले वेळापत्रक पाहू शकता किंवा त्याची PDF डाउनलोड करू शकता। यानंतर मित्रांनो, YCMU परीक्षा विभाग 3 यांच्या वतीने सुद्धा महत्त्वाच्या सूचना परीक्षेबाबत देण्यात आलेल्या आहे। तर मित्रांनो, डिसेंबर 2021 मध्ये हिवाळी वर्षनिहाय आणि सत्रनिहाय पुनर्परीक्षा 21 डिसेंबर 2021 पासून घेण्याचे निश्चित केलेले आहे। त्याचे वेळापत्रक सुद्धा मित्रांनो साईटवर अपलोड करण्यात आलेले आहे। तर यामध्ये 102 शिक्षण क्रमांची यादी सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। तर मित्रांनो, यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेअंतर्गत असणाऱ्या खालील शिक्षण क्रमांची सुद्धा समावेश करण्यात आला असून त्या शिक्षण क्रमांची परीक्षा सुद्धा 21 डिसेंबर 2021 पासून सुरू होणार आहे। तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकता की जे इथे कोर्सेस यामध्ये प्रोग्राम्स यामध्ये युनिव्हर्सिटीतर्फे घेण्यात आलेले आहे, त्यामध्ये हे 5 अभ्यासक्रमसुद्धा घेण्यात आलेले आहे। यामध्ये V46, V96, V22, त्यानंतर V28, T105 पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्टॅटिक्स प्रोग्राम, त्यानंतर MSc, BSc, बॅचलर ऑफ डिझाईन, इथे हे 5 प्रकारचे जे आपले प्रोग्राम्स आहे ते सुद्धा त्याची परीक्षासुद्धा 21 डिसेंबर होणारी परीक्षेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, हे परीक्षा नियंत्रक यांच्या वतीने आज आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, यामध्ये जे विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे कोर्सेस आहे त्याचा समावेश करण्यात आलेला आहे। हे 5 आपल्यासमोर जे शिक्षण क्रम आहे त्याचे नाव दिसत आहे मित्रांनो। याबाबत यांची सुद्धा परीक्षा 21 डिसेंबर 2021 पासून सुरू होणार आहे। तर अजून एक परिपत्रक YCMU यांच्या वतीने देण्यात आलेला आहे, हिवाळी परीक्षा जानेवारी 2022 बाबत काही सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहे। तर मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2021-22 साठी प्रवेश घेतलेल्या सोबतच्या यादीतील प्रमाणपत्र 6 माही शिक्षण कर्म आणि सत्रनिहाय शिक्षण कर्मांच्या 51 आपल्या विद्यापीठाचे नियमित विद्यार्थी आणि पुनर्परीक्षार्थी यांची हिवाळी परीक्षा साधारणपणे जानेवारी 2022 मध्ये शेवटच्या आठवड्यापासून ऑफलाईन पद्धतीने लेखी घेण्याचे निश्चित केलेले आहे। तर मित्रांनो, आपल्यासाठी ही खूप महत्त्वाची अपडेट आहे की ATKT परीक्षा झाल्यावर जे पुढचे एक्झाम आहे, येणारे जे आगामी परीक्षा आहे ते आता ऑफलाईन होणार आहे आणि त्यामध्ये जानेवारी 2022 पासून त्याची सुरुवात करण्यात येणार आहे। त्यामध्ये ऑफलाईन आणि लेखी परीक्षे घेण्याचे निश्चित केलेले आहे। तर मित्रांनो, यासाठी विद्यापीठाने ऑनलाईन रिपीटर अर्ज भरण्याची जी सुविधा आहे आपल्याला 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत उपलब्ध करून दिलेली आहे। यानंतर कोणतीही मुदतवाढ यामध्ये देण्यात येणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रिपीटर अर्ज भरले असतील त्यांच्यासाठी आणि याच शिक्षण क्रमांच्या नियमित फ्रेशर विद्यार्थ्याची सोबतच्या सूचीतील शिक्षण क्रमांची परीक्षा होत आहे। तर मित्रांनो, जे जानेवारी 2022 पासून परीक्षा होणार आहे आणि जे ऑफलाईन लेखी पद्धतीने होणार आहे त्याचे आपण जे टाईम टेबल आहे ते सुद्धा खाली देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकता की सोबतच्या यादीतील क्रमांक 1 ते 51 शिक्षण क्रमांची सत्रनिहाय नियमित आणि पुनर्परीक्षार्थी परीक्षा साधारणपणे जानेवारी 2022 मध्ये शेवटच्या आठवड्यापासून सुरू होईल। या परीक्षेचे स्वरूप ऑफलाईन लेखी पद्धतीचे असेल। यामध्ये अशयात्मक स्वरूपाचे 19 प्रश्न प्रत्येकी 5 गुणांचे प्रश्नपत्रिके असतील, त्यापैकी 16 प्रश्न सोडविणे अनिवार्य असतील।
तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकता की जे अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट केलेले आहे आणि ही परीक्षा जानेवारीचे शेवटचे आठवड्यापासून सुरू होणार आहे तर ते फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकता की परीक्षा आयोजन कालावधी हा अंदाजित असून यामध्ये काही बदल झाल्यास आपल्याला वेळोवेळी युनिव्हर्सिटीतर्फे कळविण्यात येईल. तर आपण इथे पाहू शकता की C01, C02, C121 असे जे कोर्सेस आहेत सर्टिफिकेटचे त्यांची जे परीक्षा आहे ते आपण इथे पाहू शकता की January 2022 फोर्थ वीकमध्ये त्याचा आपल्याला टाईम देण्यात आलेला आहे. त्यानंतर MA उर्दू, MA मराठी, MA हिंदी, MA BCA, BSc असे जे विविध मित्रांनो कोर्सेस आहे त्यांचे कोडसुद्धा आपण इथे पाहू शकता. P137, त्यानंतर P145, P141, 142, त्यामध्ये BEd स्पेशल सेमिस्टर, BBA डिप्लोमा इन एव्हिएशन ऑल सेमिस्टर, MSc इन्व्हायरमेंटल सायन्स. मित्रांनो, असे 51 आपल्याला कोर्सेसचे इथे टाइम टेबल देण्यात आलेले आहे आणि त्यांची परीक्षेचे वेळापत्रक आपल्याला इथे दिसत आहे की जानेवारीचे चौथ्या आठवड्यापासून ही परीक्षेला सुरुवात होत आहे. तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकता की हे 51 जे प्रोग्राम्स आहे त्याचीसुद्धा परीक्षा ऑफलाईन होणार आहे आणि ते जानेवारीच्या फोर्थ वीकपासून सुरू होत आहे. तर मित्रांनो, आपल्याला हे YCMU डिजिटल युनिव्हर्सिटी या साईटवरसुद्धा हा टाइम टेबल किंवा कोर्सेसचा हा जो टेबल आहे ते देण्यात आलेला आहे. याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे, तिथे जाऊन आपण आपले कोर्स यामध्ये आहे किंवा नाही हे पाहू शकता.